माजी सैनिकांचा सत्कार करणे हे माझे भाग्य समजतो. सैनिकांमुळे आपला देश सुरक्षित आहे, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढले. माजी सैनिकांचा तसंच या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांचा SP कन्स्ट्रक्शन आणि SP फिल्म प्रोडक्शन यांच्यातर्फे गौरव करण्यात आला, त्यावेळी राणे बोलत होते. सावंतवाडी राजवाडा इथं SP कन्स्ट्रक्शन आणि SP फिल्म प्रोडक्शनतर्फे माजी सैनिकांचा तसंच या देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात आला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, राजेसाहेब खेम सावंत भोसले, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, वीरपिता शशिकांत कदम, मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली, सभापती रवींद्र मडगावकर आणि मान्यवर यांच्या हस्ते सत्कारमूर्तींना गौरवण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम म्हणावा लागेल, कारण असा उपक्रम कोण राबवत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 300 सैनिक कुटुंबियांना यावेळी गौरवण्यात आलं. देशासाठी लढणाऱ्या वीरांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार सोहळा अनुभवण्यासाठी सावंतवाडीतल्या नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी माजी खासदार निलेश राणे तसंच काही माजी सैनिक यांनी आपले विचार मांडले. कसं असतं सैनिकाचं जीवन, किती यातना आणि वेदना सहन कराव्या लागतात, कोणता त्याग करावा लागतो सैनिकांना, याचे अनुभव या माजी सैनिकांनी मांडले. माय बापू, आज मी आपला केवळ सन्मान करतोय, पण तुमच्यासाठी मला खूप काही करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या पुढचा प्रत्यक्ष मला समृद्ध बनवायचा आहे. तुमच्या शासकीय योजनांचा लाभ तुम्हाला शानसा निवारा आणि काळजी घेणारे हात यासाठी मी अखेरपर्यंत कार्यरत राहणार आहे. या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने मी इतकंच सांगतो की आपल्या सर्वांची खूप दिवसापासून मला एकत्रित बोलायचं होतं, तुमच्या चरणांना स्पर्श करायचा होता, कारण इथेच माझा स्वर्ग आहे. शेवटी मी आपल्याला इतकीच ग्वाही देतो की मी एक माझ्या सैनिकाचा मुलगा आहे, म्हणजे आपल्या सर्वांच्या कुटुंबातला एक आहे, त्यामुळे आपण कधी हक्काने माझ्याकडे या. सिद्धांत परब यांच्या संकल्पनेचं माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कौतुक केलं. माजी सैनिकांचा सत्कार करायला मिळणं ही मोठी भाग्याची गोष्ट असल्याचं राणे म्हणाले. वीर माता आणि पत्नी, आपला मुलगा किंवा आपला पती या देशासाठी गेलेला असताना, शहीद झाला असताना सत्कार करताना माझं मन हेलावून गेलं. मी त्यांच्याकडे पाहू शकत नव्हतो. या देशातल्या कोणत्याही त्यागापेक्षा यांचा त्याग या देशासाठी तुमच्याकडे फार मोठा आहे. शब्द कमी पडते. आणि मग अधिक काय मी बोलणार नाही. सैनिकांना सांगेल माझी सैनिकांना, तुम्हाला मी तुम्हा अंगावर शाल पांघरताना घालताना मी एक शब्द उच्चारला, तुम्ही जी सेवा केली तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभ. खरंच ईश्वराने द्यावं कर एवढं तुम्ही देशासाठी योगदान दिलेलं आहे. माझ्या रामेश्वराने तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य देऊ दे आणि तुमच्या मनकामनाही पूर्ण करावेत असं मला वाटतं. बांधवा रोज सकाळचं वृत्तपत्र वाचायचं धाडस होत नाही. आपल्या सीमेवर कधी एक कधी दोन कधी चार जवान शहीद होतात आणि ते वाचताना तीव्र दुःख होत. या सत्कार सोहळ्यानंतर शब्दसुरांचं लेणं हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी उपस्थित कलाकार अभिनेता विघ्नेश जोशी, गायक श्रीरंग भावे आणि कलाकारांनी आपल्या कलाविष्कारानं या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. रामचंद्र कुडाळकर, कोकण नाव, सावंतवाडी.